टॅली इज हंड्रेड पर्सेंट बिझनेस सोल्युशन इट इज ट्रू फॉर institute इन्स्टिट्यूट अल्सो आपण सर्वच टॅली हा कोर्स विद्यार्थ्यांना शिकवतो पण बरेच सेंटर्स आपलं स्वतःचं अकाउंटिंग टॅलीमध्ये करत नाहीत हे काम शक्यतो त्यांचा सी ए करतो आणि सी एसुद्धा एक्सलमध्येच हे कामं करतात आपण जर का टॅलीचा उपयोग अकाऊंट रायटिंगसाठी केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारामध्ये त्याचे आउटपुट्स उपलब्ध होऊ शकतात हाच हेतू आहे आजच्या या छोट्याशा व्हिडिओचा टॅलीमध्ये आपण अकाउंटची कामं विद्यार्थ्यांना शिकवतो बुक किपिंग शिकवतो अकाउंटिंग शिकवतो फायनान्स मॅनेजमेंट शिकवतो टॅक्सेशन अँड बिझनेस प्रोजेक्शन या सगळ्या गोष्टी आपल्यालासुद्धा आपल्या व्यवसायासाठी खरंच गरजेच्या आहेत मग सुरुवात आपण स्वतःपासून करूया का आपण आपल्या क्लासचा अकाउंट स्वतःच मेंटेन करू पूर्ण अकाउंट जर आपण आपल्या टॅलीमध्ये करू शकलो तर टॅलीला एक मॅनेजमेंट सॉफ्टवेअर म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो आणि बघ आपण स्वतः ते वापरू आपल्या स्टाफला शिकू एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्यांना आपल्या क्लासचाच प्रोजेक्ट आपण देऊ शकतो की तुम्ही या प्रोजेक्टवरती काम करा आमच्या क्लासचा अकॉर्डिंग कसं करणार असं जर आपण त्यांना प्रोजेक्ट दिला तर त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभवसुद्धा उपलब्ध होऊ शकतो जर एखाद्या व्यवसायाचा प्रोजेक्टवर काम केलं तर इतर प्रोजेक्टवर काम करणं आणखी सोपं होणार अनेक छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना गरज असते अकाउंट रायटिंग करणाऱ्या लोकांची पण ते नेमतात टॅली ज्याला येतं त्याला परंतु टॅली आलं म्हणजे त्यांना अकाउंट रायटिंग करता येईलच असं नाही टॅलीच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण प्रत्यक्ष अकाऊंट रायटिंग कसं कर करायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं आणि म्हणून त्यांना छोट्या छोट्या ते व्यावसायिकांकडे काम करता येत नाही ते, ते बऱ्याचदा अकाउंटंटच्या हाताखालीच काम करतात आपण त्यांना टॅलीचे लेटेस्ट व्हर्जन तर शिकू पण त्याच्याबरोबर आपण त्यांना प्रत्यक्ष अकाउंटंट बनण्यासाठी मदत करू शकतो एवढंच नाही तर ते कर सल्लागार टॅक्स कन्सल्टंट म्हणूनसुद्धा काम करू शकतात हे जर आपले विद्यार्थी करू शकतात तर हे काम आपण स्वतःसुद्धा करू शकतो आपणही टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करू शकतो टॅली इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर म्हणून आपण वापरणार आहोत त्याचा हा छो छोटासा कोर्स आपण डेव्हलप केलेला आहे आपण या कोर्समध्ये कंपनी क्रिएशन सुरुवात करणार आहोत तर ॲसेट व्हॅल्युएशन कसं करायचं कॅपिटल नेमकं कर किती आहे कसं कॉम्प्युट करायचं आपले जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसची नोंद कशी करायची आपण नेहमीच व्हाउचर वापरतो सेल्स परचेस रिसीव पेमेंट जर्नल परंतु या व्यतिरिक्त आणखी व्हाउचर्स आपल्याला लागणार आहेत का हो लागणार आहेत कारण आपण सेवा व्यवसायामध्ये आहोत तर नवीन व्हाउचरची निर्मिती कशी करायची एम के एला जे आपण पेमेंट करतो तो खर्च असतो का का उत्पन्न असतं काय ॲसेट असते तर आपण त्याला रॉयल्टी म्हणून ट्रीट करतो मग रॉयल्टी कशी ट्रीट करायची त्याची एंट्री कशी करायची ज्या अनेक खर्च असतात त्या खर्चांपैकी एक आपण स्टाफ सॅलरी समजतो तर आपलं पेमेंट करताना तुमच्याकडे जर चार स्टाफ असतील तर चार लोकांचं पेमेंट करताना तुम्हाला ते मेंटेन करावं लागतं की कोणाला किती रुपये दिलेले आहेत आणि त्याचा हिशोब पुढे मागे आपल्याला परत रिवर्ट करता यायला पाहिजे तर स्टाफ सॅलरीसाठी आपल्याला वेगळा हिशोब मांडावा लागतो काय विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्याच्यानंतर फीस भरत नाही ॲडमिशन कॅन्सल होतं तर ह्याची ट्रीटमेंट आपण आज आपल्या वहीमध्ये फक्त करून ठेवतो पण प्रत्यक्षात आपण आपल्या व्यवसायामध्ये दाखवत नाही तो ॲक्च्युली आपला लॉस असतो तो लॉस आपल्या प्रॉफिटचा बराचसा भाग खाऊन टाकतो परंतु ते आपण नोंद करत नाही त्याची नोंद कशी करायची हे आपण त्या कोर्समध्ये शिकणार आहोत इतरही बरेचसे खर्च असतात ज्या खर्चा शिवाय आपण आपला व्यवसाय चालू ठेवू शकत नाही मग ते सगळे खर्चाची मांडणी कशी करायची त्याची कपात कशी करायची त्याचा हिशोब कसा ठेवायचा हे आपण या अकाउंट राटिंगच्या कोर्समध्ये शिकणार आहोत बरं आपण हे जे कामधंदा करतो आपला व्यवसाय चालवतो आपला हेतूच आहे की याच्यातून जे पैसे मिळणार आहेत त्यातून आपलं घरही चाललं पाहिजे मग प्रत्यक्षात घर आणि व्यवसाय ह्या दोन वेगवेगळ्या एंटिटी असतात मग आपल्याला ड्रॉईंगची एंट्री माहिती असते कशी करायची पण प्रत्यक्षात ड्रॉइंग मेंटेन कसं करायचं त्याचा कसा उपयोग करता येईल आपल्याला आपल्या व्यवसायासाठी तर हे आपल्याला लक्षात येत नाही तुमचं ड्रॉइंग किती जास्त असलं किंवा किती कमी असलं तर त्याचा प्रॉफिटवरती काही परिणाम होत नाही आणि लॉसवरती सुद्धा काहीच परिणाम होत नाही मग हे कसं मेंटेन करायचं हे आपल्याला इथं शिकता येऊ शकतं बॅकअप आणि रिपोर्ट्स हे तर अतिशय महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत कारण आपण जे काय काम करतो त्याचा रोजच्या रोज बॅकअप घेताना नाही आणि जर का आपल्या पी सीला फॉर्मेट करावं लागलं किंवा आपल्या टॅली चालत नाही म्हणून अनइन्स्टॉल करून आपण इन्स्टॉल केलं तर मग आपण केलेल्या आत्तापर्यंतच्या एंट्री आपण आपल्याला करावं लागतील म्हणून हा बॅकअप आपल्याला स्वतंत्र कुठेतरी सेव्ह करून ठेवणं गरजेचं असतं हे प्रत्यक्ष काम करताना आपण खूप काळजीवक करू शकतो रिपोर्ट्स रिपोर्ट्सचा तर आपल्याला खूप जास्त उपयोग होतो अगदी बघा ना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आपल्याला एक लिस्ट लिहायची असते की कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांची किती फीज बाकी आहे आता किती फीज बाकी आहे हे तुम्हाला लिस्ट लावायची असेल तर ता टॅली तुम्हाला मदत करू शकतो किती विद्यार्थ्यांनी फीज भरलेलीच नाही आहे किंवा त्यांचं ओव्हरड्यू झालेलं आहे ते विद्यार्थी क्लास सोडून गेलेलेच आहेत त्याची लिस्ट आपल्याला इथं रिपोर्ट्समध्ये मिळू शकते आपण या महिन्यामध्ये आपल्या घरच्या कामासाठी किती रुपये खर्च केला त्याचा एक रिपोर्ट आपल्याला काढता येईल एकूण किती आपण सेल्स केलेला आहे के किंवा एम एस सेडच्या एकूण ॲडमिशन किती झालेले आहेत त्याचा रिपोर्ट आपल्याला काढता येईल एवढंच ये नाही तर ट्रायल बॅलन्स डे बुक कॅश फ्लो फंड फ्लो ह्यांचे रिपोर्ट्स काढल्यानंतर त्याचं ॲनालिसिस कसं करायचं हे सुद्धा या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष आपल्या व्यवसायाची स्थिती काय आहे आपण हेल्दी आहोत की नाही सॉल्व्हंट आहोत की नाही हे आपल्याला पाहता येऊ शकतं या कोर्समध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर आपण बराचसा पैसा वाचवणार आहोत आपल्याला सी एकडं जायची गरज पडणार नाही कारण सी ए जी कामं करतो ती कामं आपण स्वतःच आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत कारण हा कोर्स आपण तीन टप्प्यामध्ये शिकणार आहोत पहिला टप्पा जो आता तुमच्यासमोर मी ठेवत आहे त्या कोर्सचं नाव आहे अकाऊंट रायटिंग विथ टॅली टॅलीचा उपयोग करून आपण अकाउंट रायटिंगचं काम करायला आता शिकतोय दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण फायनलायझेशन शिकणार आहोत कारण प्रत्यक्ष जो नफा दिसतो तो नफा खरंच असतो असं नाही त्यापेक्षा जास्तही नफा असू शकतो किंवा त्यापेक्षा बराचसा कमीही नफा असू शकतो बँकेला देण्यासाठी असलेलं स्टेटमेंट वेगळं असतं वेगळं असू शकतं आणि इन्कम टॅक्सला दाखवण्यासाठी जे स्टेटमेंट असतं ते वेगळं असू शकतं आणि दोन्ही स्टेटमेंट वेगळे असले तरीसुद्धा ते इलिगल नसतात टॅक्स कसा वाचवायचा तो पण कायदेशीरपणे हे आपल्याला फायनालामध्ये शिकता येईल आता प्रत्यक्ष जो इन्कम होणार आहे त्या इन्कमवरती आपल्याला टॅक्स कॉम्पिटिशन करताला पाहिजे हा आपला तिसरा टप्पा असेल कॉम्पिटिशन ऑफ टॅक्स म्हणजे फक्त इन्कम टॅक्स इन्कम टॅक्सचे रिटर्न फाईल कशी करायची ऑनलाईन टॅक्स कसा भरायचा आणि मला प्रत्यक्ष टॅक्स किती भरावा लागेल आणि कमीत कमी टॅक्स भरण्यासाठी मला वर्षभरात काय काय तरतुदी कराव्या लागतील हे सगळं या आपण तिसऱ्या भागामध्ये शिकणार आहोत अशा प्रकारे हा कोर्स शिकल्यानंतर तुम्ही स्वतःच एक ई अकाउंटंट बनलेला असाल हे सगळं करण्यासाठी तुम्हाला खूप मोठा कोर्स करायचा नाही आहे फक्त एक दिवसाचा हा छोटासा कोर्स करायचा ज्या कोर्सचं नाव आहे अकाऊंट रायटिंगचा कोर्स त्याची फी आहे फक्त तीनशे रुपये संपूर्ण प्रॅक्टिकलसह म्हणजे जे काही आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत ते तुम्ही प्रत्यक्ष करून बघणार आहात ते जरी प्रत्यक्ष करून पाहिलं तरीसुद्धा तीन तासापेक्षा जास्त अवधी लागणार नाही तर तीन तासामध्ये तुम्ही हा अकाऊंट रायटिंगचा एक नवीन कोर्स शिकू शकता नुसतं तुम्ही स्वतः शिकू नका आता आपल्या विद्यार्थ्यांना पण शिकवा आपल्या स्टाफलाही शिकवा त्यांना प्रत्यक्ष आपलं काम करायचा अनुभव दिल्यानंतर त्यांना अकाउंट रायटिंगसुद्धा जमतं याचा कॉन्फिडन्स येईल आणि असे पुढे अनेक अकाऊंट रायटिंगचे वेगवेगळे प्रोजेक्ट आपण अवेलेबल करून देणार आहोत तर जर आपल्याला या कोर्समध्ये खरोखरच इंटरेस्ट वाढत असेल तर मला तुम्ही मेल करा अथवा संपर्क साधा तुम्हाला एका दिवसाचा आय डी पासवर्ड उपलब्ध करून दिला जाईल त्या एका दिवसामध्ये दुसरं तुम्ही एकटेच शिकू नका तर तुमच्याबरोबर तुमच्या स्टाफलाही शिकू शकता तुमचे काही विद्यार्थी असतील करू त्यांनाही तुम्ही शिकवा फक्त एवढीच काळजी घेऊया आपण की एक आय डी पासवर्ड आपण एकाच सेंटरसाठी से वापरूया आपण इतर सेंटरला ते शेअर करणार नाही की जेणेकरून मलाही थोडासा रेव्हन्यू मिळेल आणि मला अधिक चांगल्या गोष्टी तुम्हाला देण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद